मंडळी आता आपण आहोत रामटेक मंदिराच्या पायथ्याला, जिथे वाहनतळ आहे आणि इथून चालत जायचं. पाहूया किती मोऱ्याचं लाडू बारे. तिकडे बॉब्या जास्त खातात ना, बॉब्या चुरमुऱ्याचं लाडू. अरे जुली तुमच्याकडे काय म्हणतात जुलीला? अरे जुली रे पिवळी, ह्याला काय म्हणतात? ते लाडू झालं मुरमुरे. अरे हे पिवळ्याला काय म्हणतात? चालना बे लवकर, चालना बे लवकर. बारे बारे बस इकडचे पण चप्पल असत. साधारणपणे एक 50 ते 60 पायर आहे, जास्त काही नाही, 4-5 मिनिटाचे. आणि एवढ्या चढवून आल्यानंतर आपण वरती येतो. वरती आल्यानंतर या बाजूला आहे ते म्हणजे हा बघा, जवळ 6 ते 6.5 फूट उंची आहे मूषक महाराजांची मूषक महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आता वरती. तर मंडळी ह्या रामटेकचं वैशिष्ट्य असं की प्रभू श्री रामांनी अर्थातच पहिलं जे चूल पेटवलेली ती या ठिकाणी पेटवलेली अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि या ठिकाणी ऋषी अगस्त्य मुनींनी प्रभू श्रीरामाला यांना ब्रह्मास्त्र याचं वरदान या ठिकाणी दिलेलं. आणि त्याच ब्रह्मास्त्राने प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला होता. आणि दुसरं म्हणजे याचं बांधकाम बघा, अजून सुस्थितीमध्ये आहे, अतिशय मजबूत आणि तेवढाच मोठा आणि प्रशस्त परिसर आहे हा. आत्ता आपण ज्या टप्प्यात आहोत तो आहे अंतिम मुख्य दरवाजा. इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर काहीसा असा परिसर दिसतो आणि तिथे समोर जे झेंडे आहेत तर इथून आत एंट्री केल्यानंतर प्रभू श्रीरामाचं, माता सीतेचं आणि लक्ष्मी महाराजांचं मंदिर आहे जे अजूनही सुस्थितीमध्ये आहे आपण पाहू शकतो. ही मुख्य कमान आहे आणि या बाजूला हे जे दिसत आहेत तर हे मंदिर आहेत. आणि आत कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण आतल्या भागातील शूट केलेलं नाही आहे. काही प्रोटोकॉल आपण सुद्धा वैयक्तिक पाळले पाहिजेत. आणि नक्की तुम्ही जर नागपूरला गेलात तर साधारण नागपूरपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर हे रामटेक म्हणून मंदिर आहे, नक्की ते अवश्य भेट द्या. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे. फक्त काळजी घ्या की जागेचं आणि देवस्थानाचं पावित्र्य राखा आणि दिलेल्या सूचना ज्या ज्या ठिकाणी ते मला सेवेकरीच्या सूचना देतात त्या व्यवस्थित फॉलो करा, बस एवढीच अपेक्षा आहे. मंडळी रामटेक येथे तुमचं दर्शन झाल्यानंतर पलीकडे खिंडशी म्हणून एक तलाव आहे, त्या ठिकाणीही तुम्ही जाऊ शकता. तशाच प्रकारे पेनच्या अभयारण्य आहे, त्या ठिकाणीही तुम्ही जाऊ शकता. जाण्यासारख्या 2-3 शेजारी खूप छान स्पॉट आहेत, तिथेही तुम्ही अवश्य भेट द्या. या ठिकाणी आपल्याला प्रसादाची सोय करण्यात आलेली, साधारण लाईट वेट आहार असतो ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर मंडळी आत्ता आपण आहोत हा गोंदियाला जाणाऱ्या रस्त्याकडे. इथून आपल्या डाव्या हाताला ही कमान लागते ज्याला लक्ष्मण द्वार म्हणतात. तर इथून रामटेक मंदिराकडे म्हणजे प्रभू श्रीरामाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आता आपण या छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत आणि इथे आपण जरा भेळ खाण्याचा विचार करत आहोत. आणि या आजी आमच्यासाठी भेळ बनवत आहेत. Thank you.
खा लो कर कशी लागते कशी झाली आजी 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 टाटा